शेतकरी आत्महत्या करू नये हीच भूमिका आदरणीय एकनाथ शिंदे सिल्लोड तालुक्यामधला शेतकरी आत्महत्या का करतो? मी सांगितलं साहेब पाणी नाही, आमच्याकडे नदीचं उगम आहे, आता पाणी तापी खोऱ्यामध्ये जातो, आता पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये जातो आणि डिसेंबर झालं का जानेवारी फेब्रुवारीला आम्हाला पाण्याची अडचण येते, तर साहेबांनी आपल्याला वॉटर ग्रीड मंजूर करून दिली सिल्लोड पासून। आपण पाहिलं तर मराठवाड्याच्या आखरी बॉर्डरला आपला गाव आहे आणि खडकपूरला हा विदर्भामध्ये तिथून पाणी मंजूर करून दिला, हे उपकाराची परतफेड। माझ्यासारखा कार्यकर्ता कितीही केलं काही घोषणा दिल्या, तो उगम आहे, अर्धा पाणी तापी खोऱ्यामध्ये जातो, अर्धा पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये जातो आणि डिसेंबर झालं का जानेवारी फेब्रुवारीला आम्हाला पाण्याची अडचण येते, तर साहेबांनी आपल्याला वॉटर ग्रीड मंजूर करून दिली सिल्लोड पासून। आपण पाहिलं तर मराठवाड्याच्या आखरी बॉर्डरला आपला गाव आहे आणि खडकपूर्णा हा विदर्भामध्ये तिथून पाणी मंजूर करून दिला, हे उपकाराची परतफेड। माझ्यासारखा कार्यकर्ता कितीही केलं काही घोषणा दिल्या तरी तुमच्या उपकाराची परतफेड आम्ही करू शकत नाही। शेवटी या लोकांना काय पाहिजे, यांचा काम पाहिजे, आम्ही आमदार जे या शेवटच्या टोकापर्यंत उठाव करण्यासाठी तुमच्या सोबत आलो। काही लोक काही बडबड करतात, काही टकटक करतात, ज्याला काही अक्कल नाही तेही नक्कल करण्याचा टी व्ही समोर प्रयोग करतात। अरे कदाचित एक इशारा केला असता तर आज जे बोंबड्या मारू लागले टी व्हीवर हे राज्यसभेमध्ये दिसलेही नसते, मी तुम्हाला गॅरंटीने सांगू लागलो। परंतु साहेबांनी एक शिवसैनिक म्हणून आम्हाला आदेश दिला का नाही, शिवसेनेचा राज्यसभेचा खासदार निवडून यायला पाहिजे, दोन्ही निवडून आणण्याचा प्रयत्न केला, काही ठिकाणी दगा फटका बसला, परंतु साहेबाचा आदेश आमच्या पुऱ्या 50 आमदारांनी आपल्या घराचा परिवाराचा प्रमुख जसा बोलतो तसं आम्ही पार पाडलं। त्यानंतर विधान परिषदेची निवडणूक झाली, त्यावेळची परिस्थिती आपण कदाचित पाहिली असल का, आमचे जे प्रमुख आहे त्यांच्यावर कदाचित कोणी शंका कुशंका करत असाल तर आम्ही त्याही आदेशाचा वाट बघितली की आमचा नेता आम्हाला काहीतरी आदेश देईल। मग नेत्याचा आदेश आला का दोन्ही शिवसेनेचे विधान परिषद सदस्य निवडून यायला पाहिजे, एकही दगा फटका कुठे होणार नाही याची दक्षता घ्यायला पाहिजे। विचार करा, शेवटचा दिवस, शेवटचा दिवस, मी गॅरंटीने सांगू लागलो 3:03 परत आम्ही विचारलं कसा आहे पुढील आदेश काय आहे, सर्व आमदाराला सांगितलं, मी साहेबांचा चेहरा, माझ्यासारख्या 50 आमदार इथे बसलेले आहेत, 4 त्याच्यापैकी आम्ही हजर आहेत 50 मधून, सर्वांनी साहेबाचा चेहरा पाहिला आणि साहेब कुठे घेऊन चालले, कुठे नेणार आहे, कुठं आम्हाला काय कोणत्या ठिकाणी नेणार आहे याची पर्वा न करता 50 आमदार या जगामध्ये कोणत्याही देशामध्ये कोणत्याही राज्यामध्ये इतका मोठा उठाव झाला नसल, ते उठाव साहेबांच्या माध्यमातून सामान्य एक एक आमदारांनी केला। त्या आमदाराला स्वर्गीय बाळासाहेबांची आठवण, मी तर 2.5 वर्षाचा प्रसंगी करारवाला आमदार होतो खरं बोलतोय, मी 2.5 वर्षाअगोदर मी शिवसेना, मला शिवसेना काही माहीत नव्हती, परंतु शिवसेनेमध्येही असे इमानदार लोक आहेत, न्याय देतोय असा न्याय देणारा मुख्यमंत्री माझ्या आयुष्यामधले तुम्ही पहिले आहे। मी काही स्तुती करून तुमचा, खरं म्हणजे साहेब बोलण्यासाठी माझ्याकडे इतकं आहे की मी तुमच्या स्वभावामध्ये जे पाहिलेले मुख्यमंत्री आहे, जे पाहिलेला एक राजकीय नेता आहे, आमच्याकडं ज्या वेळेस पहिला लॉकडाऊन झाला इथे हजारो लोक बाहेर भी बघू लागले। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे